नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. मी अर्चना तुमच्यासाठी रोज लोकसत्ता पेपरचं विश्लेषण करत असते, जेणेकरून तुम्हाला MPSC साठी आणि तुम्ही UPSC साठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला काय महत्त्वाचं आहे आणि तुमचा टाईम वाचावा म्हणून मी हे विश्लेषण तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सो आपण आजचं विश्लेषण म्हणजेच 31 डिसेंबर शुक्रवारचा पेपर बघत आहोत. सो लेट स्टार्ट. आपण आता महाराष्ट्र सेक्शनमध्ये आहोत आणि महाराष्ट्र सेक्शनमध्ये आपल्याला हाँ ही न्यूज आहे की चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तांचा अनोखा संकल्प. तर ही या न्यूजला आपण MPSC चर्चाने कसं बघू शकतो की फक्त चिमण्यांचंच का तर चिमण्यांची संख्या किती आहे आपल्या महाराष्ट्रात, किंवा चिमण्यांसाठी काही उपक्रम केले जात आहेत का सरकारकडून, ते आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं. चिमण्यांचं जे आत्ताचं स्टेटस आहे IUCN स्टेटस, ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर एक न्यूज आहे साहित्य अकादमी अवॉर्ड. साहित्य अकादमी अवॉर्ड कुठे गेले? किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. सो आपल्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार ही MPSC च्या दृष्टीने खूप महत्त्वाची म्हणजे एक स्टडी आहे. सो आपण याचं थोडं डिटेलमध्ये आपण थोडं जाणून घेतलं पाहिजे. आता अजून कोणाकोणाला मिळालाय तर प्रणव सुखदेव आणि संजय वाघ यांना देखील साहित्य पुरस्कार मिळालाय. आणि ही हे जे पुस्तक आहे बाळूच्या अवस्थांतराची डायरी हे MCQ मध्ये येऊ शकतं आणि त्यासाठी किरण गुरव यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसेच जो हा साहित्य अकादमी पुरस्कार असतो तो कोण देतं तर हा या पुरस्काराचे जे प्रदानकर्ता असतात ते भारत सरकार असते, महाराष्ट्र सरकार नाही. आणि हा जो अवॉर्ड असतो पुरस्कार असतो तो दिल्लीमध्ये दिला जातो. तसेच या पुरस्कार साठी 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह दिलं जातं. आणि या वर्षीचे जे अवॉर्ड्स आहेत त्यामध्ये आपल्याला कोणाकोणाला मिळालंय तर डॉक्टर किरण गुरव यांना मिळालेला आहे बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकासाठी. तसेच युवा लेखक म्हणजेच जो बाल पुरस्कार आहे तो कोणाला मिळालाय तर संजय वाघ यांना बाल पुरस्कार मिळालाय. आणि युवा साहित्य पुरस्कार कोणाला मिळालाय तर प्रणव सुखदेव यांना मिळालेला आहे. आता बघूया पुढची न्यूज काय आहे जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. भूसंपादनाची एक न्यूज होती. ओके, सो आपण आता देश विदेश मध्ये जाऊया. इथे एक न्यूज आहे बांगलादेश मध्ये महिलांसाठी राखीव बीचला जोरदार विरोध. सो बांगलादेशमध्ये एक बीच आहे जो खूप प्रसिद्ध आहे तर तिथे महिलांसाठी म्हणजे त्या अवघडल्या जात म्हणजे अवघडल्याची फिलिंग होती त्यांना तर त्यांनी वेगळ्या म्हणजे एक राखीव क्षेत्रासाठी मागणी केलेली पण ती मागणी थोड्या वेळानंतरच रद्द करण्यात आली आहे. तर त्या बीचचं नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे क्रॉक्स बाजार. क्रॉक्स बाजार हा बांगलादेशमधील खूप पॉप्युलर
हे आहे, बीच आहे. आपण आता मनोरंजन, क्रीडा, राशी, भविष्य, ऑटो आणि तंत्रज्ञान बघूया. तंत्रज्ञानामध्ये काही नवीन आहे का जे आपल्या एमपीएससीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे? आपण फक्त तेच बघणार आहोत. सो इथे असं काहीच दिसत नाहीये. आपण आता डायरेक्ट संपादकीयमध्ये जाऊया. संपादकीय मध्ये अन्वयार्थ हा लेख आहे, हुकलेली संधी. हा आपस्पा कायद्याचं जे म्हणजे आता नागालँडमध्ये भारत सरकारने जो आपस्पाचा कायदा आहे तो तिकडे मागणी केलेली की तो रद्द करावा, पण त्याची 6 महिन्यांची मुदत वाढवली आहे सरकारने. त्यावर हे अनालिसिस आहे की का वाढवण्यात आली किंवा वाढवायला हवी होती की नाही. सो आपल्याला आफ्स्पा कायदा नेमका काय आहे ते बघायला हवं. तर आफ्स्पा कायदा म्हणजेच आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट 1958. हा कायदा जो म्हणजे आपण ब्रिटिशांच्या काळापासून याचा वापर आपण बघतो. जो जे आपलं आंदोलन झालेलं भारत छोडो आंदोलन, ते आंदोलन चिरडण्यासाठी सुद्धा ब्रिटिश सरकारने या कायद्याचा वापर केला होता. आणि सुरुवातीच्या काळात हा जो कायदा आहे आफ्स्पा तो फक्त पंजाब किंवा इतर अशांत प्रदेशातच लागू होता. जसे जे राज्य आहेत पाकिस्तानला, चायना आणि बांगलादेश आणि म्यानमार, म्हणजे ज्यांच्या ज्या राज्यांची जी सीमा आहे इंटरनॅशनल बॉर्डर आहे, म्हणजे डायरेक्ट देशांना टच होते. आपले जे शेजारचे देश आहेत जसं पाकिस्तान, चायना, बांगलादेश आणि म्यानमार, तर त्यामधून आपल्याला बरीच घुसखोरी वगैरे होत असते. त्यामुळे संरक्षण जे दल असतं त्यांना हे स्पेशल अधिकार दिले जातात. तर हे अधिकार काय असतात नेमके? जर जे सुरक्षा दल असतं त्यांना असं वाटलं की कुणी संशयित आहे किंवा कुणी हा अतिरेकी वगैरे आहे, तर ते फक्त संशयाने त्या व्यक्तीला गोळी मारू शकतात किंवा ठार मारू शकतात. आणि कुठल्याही वॉरंट शिवाय ते कुणाच्याही घराची झाडाझडती घेऊ शकतात. तसंच जर त्यांनी कुणावर तरी कारवाई केली असेल किंवा काही ठार मारलं असेल, तर त्यांच्यावर जी कारवाई होऊ शकते ती कारवाई टाळण्यासाठी सुद्धा त्यांना या कायद्याद्वारे संरक्षण दिलं जातं. आणि तसंच हा कायदा हटवला कसा जातो? तर हा कायदा हटवण्याची शिफारस राज्य सरकार करू शकतं. तसेच हा कायदा राज्यपाल आणि केंद्र सरकारला जर वाटेल की हा कायदा आता हटवण्याची वेळ आहे किंवा तसं वातावरण आता राज्यात तयार झालंय शांत, तर ते कायदा हा हटवू शकतात. आणि तसंच या कायद्याची जी अंमलबजावणी आहे, कालावधी आहे अंमलबजावणीचा, तो वाढवू सुद्धा शकतात. आणि ही केस आता नागालँडमध्ये झाली आहे की तो कालावधी वाढवलेला आहे. आणि जर आपल्याला विचारलं की अशांत प्रदेश म्हणजे हे सरकार कसं ठरवेल, तर अशांत प्रदेश हे सरकार कसं ठरवेल याचे निकष आहे ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत या कायद्यामध्ये, की भाषा, प्रदेश, समुदाय, जात, पंत आदींच्या आधारावर हिंसाचार जर होत असेल एखाद्या भागामध्ये किंवा मोठ्या प्रमाणावर जर अतिरेकी कारवाया तिथे होत असतील, जसं नक्षलवादी एरिया असतील किंवा मिलिटंट जे असतात, तर तिकडे संरक्षण दलाला हा स्पेशल अधिकार किंवा राईट्स दिले जातात की आम्ही तुमचं संरक्षण करू, पण त्या क्षेत्रामध्ये अशांतता तयार होऊ नये यासाठी हे पाऊल उचललं जातं. आणि ही जी शिफारस आहे ती राज्यपाल करतात आणि केंद्र सरकार यावर निर्णय घेत. ओके, आता आपण पुढचं संपादकीय बघूया. अत्तराची दुर्गंधी हा लेख आता जी यूपीमध्ये जे अत्तर व्यापारी होते त्यांच्या घरात जी रेड झाली आणि आता परत तिकडे अजून रेड्स चालू आहेत, त्यावर एक विनोदी पद्धतीची टीका केली आहे. सो ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच वाचा, खूप छान लेख आहे हा.
हा अग्रलेख दोन पुढे चार मागे हा जीएसटी वर आहे आणि आपल्याला नक्कीच हा लेख वाचायचा आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. सो आपल्याला थोडीशी जीएसटीची म्हणजे थोडीशी बेसिक माहिती हवीच, कारण एमसीक्यूमध्ये ती विचारली जाऊ शकते. तर आपल्याला जीएसटी जे जे इथे हा लेख जीएसटीच्या कर स्लॅबबद्दल आहे, म्हणजे आता जी जीएसटी काउन्सिलची आज बैठक होणार आहे, तर ती कर स्लॅब म्हणजे कराची जी पुनर्रचना करण्यासाठी ती बैठक घेतली जाणार आहे. म्हणजेच आता हळदीवर 0 0 होतं, तर त्याच्यावर 5% जीएसटी आता करण्यात आला आहे. तसेच बाकी सगळे बाकीच्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावर कर पुनर्रचना, म्हणजे 5% 18% किंवा 18% 12% अशी जी पुनर्रचना आहेत ती ते करण्याचं म्हणजे ती बैठक आहे, त्यावरती चर्चा होणार आहे. सो आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की जीएसटीचे कराचे स्लॅब किती असतात, म्हणजे टोटल किती प्रकारचे कर असतात. तर 0, 5, 12, 18 आणि 28 आणि 28च्या वर असे म्हणजे हे केलं जातं, डिव्हिजन म्हणजे विभागलं जातं. जे एकदम सरकारला जर वाटलं की ही चैनीची गोष्ट आहे, तर त्यांना 28% किंवा 28%पेक्षा जास्त जीएसटी कर आकारला जातो. तसंच जे एकदम मूलभूत आहेत, ज्यांची गरज आहे जास्त, तर ते जसं हळद, तिच्यावर 0% जीएसटी होता, पण तो आता 5% करतायत त्याप्रमाणेच. आणि आपल्याला जर विचारलं की जीएसटी या कायद्याची वैशिष्ट्ये किंवा जीएसटी ते फीचर काय आहेत, तर हा कायदा फक्त सप्लायर साइड म्हणजे आधीचा जे आपले कायदे होते ते आधी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे एखाद्या कच्चा माल बनवण्यावर सुद्धा आपण जे आधीचे जे कायदे होते ते कर लादत होते. पण आता कसं आहे, या जीएसटीमुळे डायरेक्ट सप्लाय चेनवर, म्हणजे जसं तुम्ही ती गोष्ट विकाल तिकडून ते टॅक्स स्टार्ट होईल, म्हणजे जीएसटी कर हा स्टार्ट होईल. आणि जसं डेस्टिनेशन बेस्ड टॅक्सेशन, म्हणजेच तो जिथे विकला जाणार आहे तिकडून टॅक्स घेतला जाणार आहे, जिकडे बनवला आहे तिकडून नाही, जसं आधी होतं. ओके, आणि याचे तीन हे आहेत की स्टेट टॅक्स, सेंट्रल टॅक्स आणि आयजीएसटी. म्हणजे स्टेटच्या आतमध्येच होत असेल तर स्टेट टॅक्स असेल, सेंटर म्हणजे सेंटरने लादलेला टॅक्स, आणि तसंच आयजीएसटी म्हणजे जर दोन राज्यांच्या मध्ये व्यवहार होत असेल, इंटर स्टेट ट्रेड होत असेल, तर त्याच्यावर आयजीएसटी लागू होईल. आणि हा कायदा संविधानाच्या कुठल्या म्हणजे आर्टिकलमध्ये आहे, तर हा कायदा संमत झाला, त्याचं नाव आहे कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट 2016. म्हणजेच आणि हा कायदा कुठल्या अमेंडमेंटने आणला, तर 101 अमेंडमेंट कायदा 2016. तसंच आपल्याला याविषयीची काही आर्टिकल्स आहेत, ते आपल्यासाठी महत्त्वाची आहेत जीएसटीशी रिलेटेड. तर आर्टिकल 2047A हे स्टेट्सला पॉवर देतं की जे गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा आणि वस्तू यावर कर लादण्यासाठी राज्यांना हे देतं, पॉवर्स देतं. आणि जीएसटी काउन्सिल जी तयार करण्यात आली आहे ती सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल वेने तयार करण्यात आली आहे. सो त्याचा आर्टिकल काय आहे, 2279 आर्टिकल, 279 आर्टिकल अंडर जीएसटी काउन्सिलची स्थापना झाली आहे. आणि जीएसटी काउन्सिलचं कंपोजिशन म्हणजेच त्याच्यामध्ये कोण कोण आहे, तर कोण आहे जे केंद्रीय मिनिस्टर आहेत, वित्त मंत्री, केंद्रीय वित्त मंत्री ते, आणि राज्यांचे जे नेमून दिलेले, राज्यांनी नेमून दिलेले मंत्री म्हणजे ऑलमोस्ट वित्त मंत्रीच. सो सगळ्या युनियन फायनान्स मिनिस्टर म्हणजे केंद्रीय वित्त मंत्री प्लस राज्यांचे वित्त मंत्री अशी मिळून ही जीएसटी काउन्सिल तयार होते. आणि या कायद्यामुळे जर आपल्याला विचारलं की सुधारणा काय आहेत यातून सिलेक्ट करा खालून, तर काय काय आहेत की एक सिंगल टॅक्स पूर्ण देशामध्ये, जसं आधी खूप सारे वेगवेगळे टॅक्स होते, पण हे सगळे कायदे रद्द होऊन आता फक्त एक जीएसटी कायदा आहे, तो पूर्ण देशात लागू झाला आहे. त्यामुळे जे टॅक्स बर्डन होतं ते खूप रिडक्शन झालं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे टॅक्स भरावे लागत होते ते डायरेक्ट जीएसटीच्या अंतर्गत आले. तसंच हे ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासनासाठी हे खूप इझी आहे की एकच टॅक्स आहे, आणि जे टॅक्सची चोरी करतात त्यांना हे डिस्करेज करतं, म्हणजे प्रोत्साहन देत नाही हा कायदा. आधी कसे खूप वेगवेगळे कायदे होते तर ते प्रोत्साहन देत होते की चोरी होऊ शकते, पण आता एकच कायदा आहे त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनला सोपं झालं आहे, इफिशियंट झालं आहे, आणि त्यामुळे
टॅक्सची चोरी होण्याचं प्रमाण आता कमी होते. तर या लेखामध्ये ही पुनर्रचना, टॅक्स कर पुनर्रचना, यामागे जे पॉलिटिक्स आहे की एखाद्या राज्याची निवडणूक येते तर तिकडे ते कर पुनर्रचना करायची काही वस्तूंवर, आणि तिकडे पॉलिटिक्स हे करायला, म्हणजे पॉलिटिकल गेन्स, म्हणजे निवडणुकीमध्ये आपण जिंकण्यासाठी काहीतरी करणं. तर या गोष्टींसाठी सुद्धा GST जी पुनर्रचना जो सेक्शन आहे तो ॲक्च्युअल आपला कायदा आहे त्यामध्ये दिलेला आहे की पुनर्रचना केंद्र GST काउन्सिल करू शकते, पण त्याचा चुकीचा वापर कसा केला जातोय ते या लेखामध्ये सांगितलं आहे. आणि आता पुढचा लेख. के सेतु माधवन, म्हणजे हे व्यक्तिविशेष मध्ये आहे. के सेतु माधवन हे का महत्वाचे आहेत आपल्यासाठी, तर के सेतु माधवन यांना 10 10 वेळा राष्ट्रीय पुरस्कार दिग्दर्शनासाठी मिळालाय. आणि ते कुठल्या भाषेमध्ये आहेत तर मराठी आणि मल्याळम, आणि ते साऊथचे आहेत. त्यांना 10 पुरस्कार, 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्यांचे पिक्चर्सबद्दल, म्हणजे एक गाजलेला मराठी मूवी आहे जुली, असा पिक्चरची थोडीफार माहिती दिलेली आहे. ज्यांना त्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे त्यांनी थोडी त्यांची इन्फॉर्मेशन काढू शकता. अदरवाईज ही इन्फॉर्मेशन इनफ आहे की त्यांना 10 पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांनी मल्याळममध्ये आणि मराठीमध्ये मूवी बनवलेल्या आहेत. ओके, तर संपादकीयमध्ये एवढंच आहे. लोकसत्ता विश्लेषणामध्ये आता आज 31 तारीख आहे आणि त्यात आपलं वर्ष संपतंय, सो काही वर्षभराचे आढावा घेणारे लेख आहेत. सो आपल्याला इथे काही महत्त्वाचं असं दिसत नाहीये. सो ट्रेंडिंग आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. आणि लेखमध्ये सुद्धा आपल्यासाठी काहीच नाहीये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणि फोटो व्हिडिओ वगैरे वेबसिरीज हे वाचण्याची गरज नाहीये, कारण त्याने आपला एक्स्ट्रा टाइम वेस्ट होईल फक्त. आणि आपण एक्झामच्या प्रिपेरेशनचा जो सिलेबस आहे तो डोळ्यांसमोर ठेवूनच अभ्यास केला पाहिजे. सो त्यासाठी जेवढं महत्त्वाचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे. सो आपण उद्या भेटूया. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. सो थँक्यू.